फलटण जुना कत्तलखान्यातून बेकायदा जनावरांचं मांस आणि कत्तलीसाठी डांबलेली जनावर पोलिसांनी घेतली ताब्यात. सकाळी 11:00 सुमारास फलटण शहर पोलीस ठाण्यात नियुक्त असलेले पोलीस हवालदार 1670 ठाकूर यांना गोपनीय माहितीदाराकडून अशी माहिती प्राप्त झाली की फलटण शहर हद्दीतील कुरेशी नगर परिसरात जुन्या कत्तलखान्यात नजीक बेकायदेशीरित्या जनावरांची कत्तल करून त्या जनावरांचं मांस विक्रीसाठी नेण्याकरता वाहनात भरण्याचं काम सुरू आहे. सदर माहिती त्यांनी फलटण शहर पोलीस निरीक्षक यांना सांगितली, परंतु ते श्रीराम रथोत्सव बंदोबस्तात व्यस्त असल्याने त्यांनी फिर्यादीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ आणि अन्य पोलीस कर्मचारी यांच्यासोबत 55 जणांसोबत बातमीच्या ठिकाणी सुमारे 11 ते 11:30 सुमारास जाण्यास सांगितलं. त्या ठिकाणी सदर पथक पोहोचलं असता त्या ठिकाणी जुन्या कत्तलखानाच्या पाठीमागील बाजूस भिंतीजवळ आडोशाला एक अनोळखी इसम हातातील धारदार सुऱ्यानं जनावरांचं मांस कापत असल्याचं दिसलं. सोबतच ते मांस शेजारी असणाऱ्या महिंद्रा पिकअप मध्ये काही जण भरत असल्याचं पाहिलं असता आणि पंच आल्याची चाहूल लागताच या सर्वांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतलं असा जबाब फिर्यादी नितीन दिलीप चतुरे पोलीस कॉन्स्टेबल यांनी दिलाय. त्यानुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 411/2020 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 9(a)(b)(5)(b) प्राणी छळ अधिनियम 11 यानुसार दाखल करण्यात आलाय. त्यांच्या या फिर्यादीवरून अंदाजे 5,82,000 मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. त्यामध्ये प्रामुख्याने महिंद्रा पिकअपची किंमत 4,80,000 ज्याचा RTO क्रमांक आहे MH11CV5969 हे वाहन आहे आणि प्रत्येकी 10,000 रुपये किमतीच्या 2.5 वर्षाच्या 3 कालवडी ओपोचा 10,000 रुपये किमतीचा आणि सॅमसंगचे 2,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि एक विवो कंपनीचा मोबाईल 100 रुपये किमतीचे धारदार 2 सुरे असा अंदाजे 5,82,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सोबतच या प्रकरणी आरोपी जमील मेहबूब कुरेशी, सद्दाम कुरेशी, अर्शद कुरेशी, हुसेन कुरेशी, तयब कुरेशी, अमजद कुरेशी हे सर्वजण राहणार कुरेशनगर फलटण. यांच्यासोबत नागनाथ चनप्पा नागोजी, मल्लिकार्जुन चौगुले हे दोघे राहणार वळसंग सोलापूर. या सर्वांना फलटण शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून यापुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल 1407 सोनवलकर हे करीत आहेत. 15/12/2020 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डीबी पथकातील पोलीस हवालदार ठाकूर यांना माहिती मिळाली की जुन्या कत्तलखान्यात नगरपालिकेच्या कत्तलखान्याजवळ मांसाची कत्तल, गायींची कत्तल करून ते एक महिंद्रा पिकअप गाडीमध्ये भरत आहे. त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांनी आम्हास कारवाई करावयास सांगितल्याने आम्ही डीबी पथकासह सदर ठिकाणी गेलो असता एक महिंद्रा पिकअप गाडीमध्ये जवळपास 700 ते 800 किलो मांस भरलेली मिळून आले. तसेच तिथे आजूबाजूला तपास केला असता एकूण 8 गीर गाई व बैल मिळून आले. सदर घटनास्थळावरून मुद्देमाल ताब्यात घेऊन नमूद ठिकाणी 7 आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आली असून एकूण दाखल गुन्ह्यात 8 आरोपी करण्यात आलेले आहेत. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः करत आहोत.